नमस्कार मित्रांनो व्ही एल एस घ्याय एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे मित्रांनो आपण आज आरोग्य विभागातील जे तांत्रिक प्रश्न असतात आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे तर ता ते तांत्रिक प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता हे प्रश्न मित्रांनो दोन हजार पंधराला जे नांदेडला आरोग्य सेवेचा पेपर झाला त्यातील आहेत एज इट इज मी इथे घेतलेले आहेत आता ॲज इट इज घेण्याचं कारण काय मित्रांनो तर तुम्ही मागील अठ्ठावीस फेब्रुवारीचा जर पेपर बघितला असेल सेवकचा असेल किंवा इतर कुठल्या विभागातील परीक्षेचा म्हणजे फक्त आरोग्य विभागातील इतर कुठल्या पदांचा तर मित्रांनो यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के जे क्वेश्चन होते ते ॲज इट इज म्हणजे परत परत विचारून आले होते मित्रांनो तर त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आता पुढील जे आगामी मेघाभरती होणार आहे सोळा हजार पदांची तर, तर तीसुद्धा मित्रांनो याच कंपनीकडून घेण्यात येणार आहे असे नव्वद टक्के चान्सेस दिसत आहेत कारण ही जी आपली मागील जी कंपनी होती परीक्षा घेतलेली एकवीस अठ्ठावीस फेब्रुवारीची तर त्या मग कंपनीला मित्रांनो आरोग्य विभागाचं जे विभागाची परीक्षा आहे ते घेण्याचा अनुभव आहे त्यामुळे नव्वद टक्के चान्स असे आहेत की परत त्याच कंपनीला हा परीक्षा घेण्याचा जो टेंडर आहे ते मिळेल तर मित्रांनो बघा आपण अशा व्हिडिओमध्ये फक्त हे तांत्रिक प्रश्नच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून त्यावरती ऑल क्लिक करा म्हणजे भविष्यातील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यामध्ये पहिलं जे प्रश्न आहे ते त्वचेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो तर त्वचेला काळा रंग मित्रांनो मेलॅनिन या पदार्थामुळे प्राप्त होतो त्यानंतर दोन नंबरचा जे प्रश्न आहे मित्रांनो माणसाच्या शरीरात दे किती गुणसूत्राच्या जोड्या असतात तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न गोंधळून जाण्यासारखा आहे माणसाच्या शरीरामध्ये तेवीस गुणसूत्राच्या जोड्या असतात आणि एकूण सेहेचाळीस गुणसूत्रे असतात तर हे लक्षात ठेवा हे कन्फ्यूज होण्यासारखं प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर तीन नंबरचा जे प्रश्न आहे मित्रांनो प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति शंभर मिली रक्तात किती असते तर मित्रांनो प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण शंभर मिली रक्तात चौदा ग्रॅम असते त्यानंतर चार नंबरचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता असतो तर मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक हा पेशी असते त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आहे रक्तदाब म्हणजेच बी पीचे बी पी मोजण्यासाठी कुठले साधन वापरले जाते तर बी पी मोजण्यासाठी मित्रांनो स्पिग्नो मॅनोमीटर मित्र नावाचं जे साधन आहे ते त्याने बी पी आपली मोजली जाते त्यानंतर सहा नंबरचा जे प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते तर मोतीबिंदू या रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते त्यानंतर सात नंबरचा प्रश्न आहे मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आधी जीवापासून होतो तर मलेरियाचा प्रादुर्भाव प्लाझमोडियम या आधी जीवापासून होतो त्यानंतर आठ नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो मायक्रो बॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो तर मायक्रो बॅक्टेरियम या जीवाणूमुळे क्षयरोग हा आजार होतो त्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते तर पोलिओची लस तोंडाने दिली जाते त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न आहे टायफॉईडचे रोग जंतू डॅशस आकाराचे असतात तर टायफॉईडचे रोगजंतू दंडाकृती आकाराचे असतात त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या साली सुरू सुरू झाली तर मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झाली त्यानंतर मित्रांनो बारा नंबरचा प्रश्न आहे जीवनसत्व अभा जीवनसत्व अ च्या अभावी प्रतिबंध कार्यक्रम अंतर्गत सहा वर्षाखालील मुलामुलींना दर डॅश डॅश महिन्याला जीवनसत्वाचा डोस दिला जातो मित्रांनो प्रश्न बघा जीवनसत्व अ अभाव प्रतिबंध कार्यक्रमा अंतर्गत सहा वर्षाखालील मुला मुलींना दर सहाच महिने दर सहाच महिन्याला जीवनसत्वाचा डोस दिला जातो म्हणजे सहा वर्षाखालील बालकांना दर सहा महिन्याचा डोस दिला जातो मित्रांनो त्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न आहे डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते तर डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनाचे प्रमाण वीस ते पंचवीस टक्के असते पालेभाज्यात जीवनसत्व अ हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते त्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते तर सर्वात जास्त जे जी क जीवनसत्व आहे ते आवळ्यातून मिळते त्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न आहे कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते तर कॅल्शियमची मानवी शरीराला गरज मित्रांनो हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी व हाडे बळकट होण्यासाठी मित्रांनो विटॅमिन डी म्हणजेच जीवनसत्व ड सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे लोहाच्या कमतरतेमुळे डायटस हा रोग होतो तर लोहाच्या कमतरतेमुळे रक्तशाही हा रोग होतो त्यानंतर भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे तर जम्मू काश्मीर सॉरी काश्मीर आणि आसाम या दोन राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे हा आजार होतो तर रातांधरेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो खरुज हा डायडाचा रोग असून खर्जीच्या किड्यामुळे होतो तर खरूज हा त्वचेचा रोग आहे आणि या खरजूच्या किड्यामुळे हा त्वचेचा रोग होतो या त्रिगुणी लसमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही तर मित्रांनो डीपीटी या त्रिगुणी लसमध्ये फक्त हागोनचा समावेश होत नाही बाकी डांग्या खोकला घटसर्प आणि धनुर्वाद यांचा समावेश या डीपीटी या त्रिगुण लसमध्ये होतो मित्रांनो त्यानंतर ब्लिचिंग पावडरचा वापर कशासाठी होतो तर ब्लिचिंग पावडरचा वापर मित्रांनो दुर्गंधी नाशक म्हणून सुद्धा केला जातो त्यानंतर मलमूत्रांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आणि पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो त्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न आहे जगातून कोणत्या रोगाचे शंभर टक्के निर्मूलन झाले आहे तर देवी या रोगाचे जगातून शंभर टक्के निर्मूलन झालेले आहे त्यानंतर मित्रांनो जगात चोवीस नंबरचा प्रश्न आहे जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केले तर मित्रांनो जगात सर्वप्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम आपल्या भारत देशाने सुरू केले त्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य उद्दिष्ट ठरविले होते तर महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे एक्क्याण्णव सालापर्यंत सर्वासाठी आरोग्य उद्दिष्ट ठरविले होते त्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न आहे भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे तर भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम एकोणीसशे पंचावन्न वर्षापासून राबविला जात आहे त्यानंतर ता सव्वीस सॉरी सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते तर क्षय सॉरी क्षयरोगाच्या उपचारासाठी डॉट्स औषध पद्धती वापरली जाते त्यानंतर ता आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर मित्रांनो डॉक्टर आनंदीबाई जोशी होत्या त्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे तर याचे मुख्यालय मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे तीस नंबरचा प्रश्न आहे गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो तर आयडिनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो लोकसंख्येच्या बाबतीत भारताच्या जगात कितवा क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो तर पहिला चीनचा लागतो त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न आहे शालेय आरोग्य अंतर्गत कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते तर पहिली ते चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत मोफत तपासणी केली जाते त्यानंतर तेहतीस नंबरचा प्रश्न आहे कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते तर ओ रक्तगटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न आहे मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते तर मानवी शरीरात एकूण साधारणतः पाच लिटर रक्त असते त्यानंतर जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो तर जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून एक डिसेंबर हा दिवस पाळला जातो त्यानंतर रेबीज हा आजार कोणता प्राणी चावल्यामुळे होतो तर रेबीज हा आजार मित्रांनो कुत्रा हा प्राणी चावल्यामुळे होतो त्यानंतर एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते तर एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून नऊ किलो कॅलरीज ऊर्जा मिळते त्यानंतर मित्रांनो बघा अडोतीस नंबरचा जो प्रश्न आहे ते दूरदर्शन पाहताना किती ते किती फूट अंतर असावे तर मित्रांनो दूरदर्शन पाहताना कमीत कमी सहा ते सात फूट अंतर असावे त्यानंतर आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली तर मित्रांनो ही जागतिक आरोग्य संघटनेची जी स्थापना आहे ती एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली जे की सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली आणि जे मुख्यालय आहे मित्रांनो स्व स्वित्झर्लंडला आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे त्यानंतर चाळीस नंबरचा जो प्रश्न आहे तो रक्तगटाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर रक्तगटाचा जो शोध आहे मित्रांनो तो कार लँडस्टायनरी या शास्त्रज्ञाने लावला जे की एकोणीशे त्रेपन्नला लागलेला आहे तर मित्रांनो बघा हे असे महत्त्वपूर्ण प्रश्न होते आणि हा आपला पार्ट फस्ट आहे ठीक आहे हा आपला पार्ट फर्स्ट आहे तर मित्रांनो या पुढील व्हिडिओमध्ये आपण पार्ट सेकंड घेऊ आता मित्रांनो आपण एक दोन दिवसामध्ये या तांत्रिक प्रश्नावरती डेली एक व्हिडिओ अपलोड करत जाऊ आणि मित्रांनो मी तुम्हाला खात्री देतो आहे यातील शंभर टक्के सत्तर ते ऐंशी ॲज इट इज पडतील मी अशी मला खात्री आहे कारण मी सुद्धा मागचा पेपर दिला होता आरोग्य विभागाचा त्यामध्ये मी जेव्हा मी स्वतःचा माझा अनुभव स्वतःचा मी अनुभवलेला आहे की कि बाबा किती प्रश्न आले होते त्यासाठी मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि मला सुद्धा खात्री आहे मित्रांनो मी म्हटल्याप्रमाणे की शंभर टक्के याआधी सत्तर ते ऐंशी प्रश्न येतील म्हणजे येतील जर ती त्याच कंपनीने जर ऑफलाईन पेपर घ्यायचं ठरवलं तर शंभर टक्के येणारच मित्रांनो तर बघा ही अशीच माहिती होती या आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्यापर्यंत हीच माहिती शेअर करायची होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ नेहमी बघा शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद